मागच्या भागामध्ये पाऱ्याचं शिवलिंग कसं बनवतात, त्याची पूजा कशी करावी, त्याची ठेवण्याची पद्धत काय आहे, त्याचे काय फायदे होतात याची माहिती पाहिली. आज आपण शिवलिंगाचे धर्मशास्त्रीय महत्व काय आहे ते आपण पाहूयात. वेगवेगळ्या धर्मग्रंथात काय लिहिलंय पाऱ्याबद्दल, पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पाऱ्याचं शिवलिंग आपल्याला आमच्याकडे उपलब्ध आहे, त्यासाठी खाली जो नंबर येतोय त्यावर तत्काळ संपर्क साधावा. आपल्या नाव आणि गोत्राने सिद्ध करून ते आपल्याला पाठवण्यात येईल. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा. विना नाव नोंदणीचं आपल्याला श्रीयंत्र पाठवण्यात येणार नाही, कारण आमच्याकडे पूजा करून ते आपल्याला प्राप्त होणार आहे. पूजा केल्यानंतर तुम्हाला जेव्हा ते प्राप्त होईल तेव्हा मागच्या भागात ते कसं स्थापन करायचं ते सांगितलेलं आहे, त्याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. रोजच्या रोज त्याची कशी पूजा करायची याबद्दलही आपल्याला सांगितलेलं आहे. धर्मशास्त्रीय सिद्धांतामध्ये पाऱ्याच्या शिवलिंगाचं काय महत्व आहे? रुद्रसंहितेमध्ये रावण हा तर रससिद्ध योगी होता आणि म्हणून तो पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा करे, शिवाला प्रसन्न होतो त्यामुळे करू शकला, त्यामुळे तो सोन्याचं राज्य बनवू शकला. बाणासूर जो होता त्यानं देखील पाऱ्याच्या शिवलिंगाचं पूजा केल्याचं आपल्याला ग्रंथात वाचायला मिळतं. योग शिकोपनिषद जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पाऱ्याच्या शिवलिंगाला महालिंग असं म्हटलंय आणि भगवान शिवाच्या दैवी शक्तीचं निवासस्थान म्हणून त्याला शिवालय असं म्हटलंय आणि त्याची प्राप्ती व त्याचं पूजन म्हणजे समृद्धी आणि यशाकडचा राजमार्ग असं सांगितलंय. सर्वदर्शन संग्रह या ग्रंथामध्ये असं नमूद केलंय की भगवान शिवानं पार्वतीला सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीनं पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा केली तर भय आणि अपमृत्यू त्याच्या जवळ येऊ शकत नाही आणि दारिद्र्य कधीही त्याच्या स्थानावर राहत नाही. ब्रह्मपुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की कोणत्याही व्यक्तीने मनोभावे पारद शिवलिंगाची पूजा केली तर त्याला मी प्रसन्न होतो आणि त्याच्याजवळ मी कायम राहतो. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये असं सांगितलंय की जोपर्यंत ब्रह्मांडामध्ये चंद्र आणि सूर्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत पाऱ्याच्या शिवलिंगाच्या पूजा करणाऱ्या व्यक्तीला संपत्ती, समृद्धी, यश, मान सन्मान, संतती, बुद्धिमत्ता या स्वरूपामध्ये सर्व लाभ मी देईन. समाधानकारक आयुर्मान करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी पाऱ्याचं शिवलिंग करावं असं शिवपुराणामध्ये सांगितलंय. या व्यतिरिक्त शिवपुराणामध्ये असं सांगितलंय की जी मंडळी दुसऱ्यांचा अपमान करतात, ज्या ठिकाणी गर्भपात होतात, आई वडिलांना त्रास दिला जातो, अशांना कधीही माफ केलं जात नाही. त्यांना त्यांचं वर्तन तर सुधरावं पण त्याचबरोबर अतिशय घाणेरडी पापंसुद्धा या शिवलिंगाच्या पूजनाने कमी होतात किंवा ती सोसण्यास बळ मिळतं. वायुपुराण सांगतं की निरोगी शरीर, दीर्घायुष्य, आयुष्य प्राप्तीसाठी आणि माणसाच्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी पाऱ्याच्या शिवलिंगाचं पूजन करा. शारंगधर संहिता अध्याय 12 सूत्रा 1 मध्ये असं सांगितलंय की अनिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकांता, प्रोषत्व, विशिष्वत या अष्टसिद्धी ज्या आहेत, तर या अष्टसिद्धी प्राप्त होण्यासाठी 9 जे कुबेर आहेत, पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंडांनील आणि खरवा, या 9 कुबेरांचं धन प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे पारद शिवलिंगामध्ये आहे. रसरत्न समुच्चय जो ग्रंथ आहे यामध्ये असं म्हटलंय की ज्याप्रमाणे माणसाला आपल्या परमेश्वराची आराधना केल्यानंतर शाश्वत आनंद आणि समाधान वाटतो व परमेश्वराचं स्वरूप त्याच्यामध्ये निर्माण होतं, विविध विकार दूर होतात आणि समृद्ध आयुष्य निर्माण होतं, ते केवळ पाऱ्याच्या शिवलिंगाच्या दर्शनाने देखील प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. मातीचे शिवलिंग, दगडाचे शिवलिंग, सोन्या चांदीचे शिवलिंग, तांब्याचे शिवलिंग याही पेक्षा लाखो पटीने पुण्य मिळतं ते पाऱ्याच्या शिवलिंगाचं पूजन केल्यानं. तर अशा पद्धतीनं नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे बाणलिंग आहे, त्याच्यापेक्षा लाखपट अधिक पुण्य देतं ते पाऱ्याचं शिवलिंग. तीर्थयात्रेचं पुण्य देखील पदरात पाडतं ते पाऱ्याचं शिवलिंग. अर्थात या पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा कशी करायची, विविध ग्रंथांमध्ये याचं काय महत्व आहे ते मी आता आपल्याला सांगितलं. आपल्याला असं हे बहुगुणी बहुउपयोगी पाऱ्याचं शिवलिंग हवं असेल तर खाली जो नंबर येतोय त्याच्यावरती आपण संपर्क साधावा. आपल्या नावगोत्रासही पूजा करून श्रावणामध्ये आपल्याला ते पूजेसाठी पाठवण्यात येईल. पुन्हा भेटूयात शिव उपासनेबाबतच्या पुढच्या भागात. तूर्तास इथे थांबू.